नमस्कार, मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये। हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर। आजचा आपला टॉपिक आहे कोरोना व्हायरससाठी जी आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून जे काम करतं आयुष मंत्रालयाने ज्याविषयी सांगितलं आहे ते म्हणजे अर्सेनिक अल्बम 30 याविषयी। या विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून या माहितीचा फायदा तुमच्यासारख्याच इतर लोकांनाही घेता येईल। कोरोना व्हायरस सध्या खूप झपाट्याने वाढत चालला आहे आणि याचं प्रमाण किंवा याचा जास्त धोका जे वयस्कर लोक आहेत, गर्भवती आहेत, त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना जास्त आहे। ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनासुद्धा कोरोना व्हायरस होण्याचा धोका जास्त आहे। त्यामुळे आपण आता एक काम करू शकतो की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं। कोरोना व्हायरसवर अजूनही औषध किंवा लस आलेली नाही आहे, पण आयुष मंत्रालयाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक औषधाची जाहीर केलं आहे औषधाबद्दल, अर्सेनिक अल्बम 30, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं। पण अर्सेनिक अल्बम 30 घेण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, त्याविषयी मी आज सांगणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही आता घरी बसून किंवा लॉकडाऊन काय जास्त वेळ राहणार नाही त्यानंतरसुद्धा तुम्ही काय काळजी घ्यायला हवी हेही मी आज थोडक्यात सांगणार आहे। तर आधी जाणून घेऊया अर्सेनिक अल्बम 30 विषयी। अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या आपल्या जवळ असणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरकडून घ्या। घेताना लहान व मोठे असे घरात किती मेंबर्स आहेत याची कल्पना द्या। उपाशीपोटी फक्त 4 ते 5 गोळ्यांचा एक डोस दिवसात एकदा असे सलग 3 दिवस घ्या। डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच। गोळ्या हातावर घेऊ नका तर त्या बाटलीच्या झाकणात घ्या व तोंडात टाकून चघळा। गोळ्या घ्यायच्या कमीत कमी 10 मिनिटं आधी व 10 मिनिटं नंतर काही खाऊ नका, काही पिऊ नका। पहिल्या डोसची तारीख नोंद करून ठेवा। या पद्धतीत पुढील डोस पुन्हा एकदा 1 महिन्याने 3 दिवसांसाठी सकाळी घ्या। या मेडिसिनचे साईड इफेक्ट्स नसतात। घरातील लहान मोठ्या सर्व व्यक्तींना हे मेडिसिन घेऊ शकतात, पण त्यापूर्वी तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या। साथीच्या आजारामध्ये वर्षानुवर्षापासून होमिओपॅथिक उपचार हे रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम करतात। अर्सेनिक अल्बम 30 कसे घ्यायचे, केव्हा घ्यायचे, कोणी ते घेऊ नये, कुठली पथ्य पाळावीत हे सगळं नीट करणं आवश्यक आहे। त्यामुळे होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे औषध घ्यावे। होमिओपॅथिक औषधे डॉक्टरकडून न घेता डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन घेणं म्हणजे तुमच्या जीवाशी खेळ करण्यासारखंच आहे, त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे औषध घेतलेलं योग्य आहे। आपले आरोग्य जपण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आता खूप आवश्यक आहे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 सोबतच अजून तुम्ही काय करू शकता त्याबद्दल सांगते। स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर कोमट पाण्याचे सेवन करा। दररोज कमीत कमी 30 मिनिटे योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करा। आपल्या आहारात, जेवणात हळद, जिरे, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण यासारख्या मसाल्यांचा समावेश करा। नेहमी हलके, सहज, पचण्याजोगे आणि पौष्टिक आहार घ्या। पुरेशी झोप घ्या। कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे। वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून किमान 20 सेकंद स्वच्छ धुवा। फिजिकल डिस्टन्सिंग पाळा। घराबाहेर पडल्यास घरगुती मास्कचा वापर करा। आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा। घरामध्ये आनंदी वातावरण ठेवा। तुम्हीही आनंदी रहा। 1 ते 2 वेळा हळदीचं दूध प्या। त्याचप्रमाणे तुमच्या आहारामध्ये खजूर, अंजीर, साबुदाणा, मूग, डाळ, हंगामी भाज्यांचे सूप इत्यादीचा आहारात समावेश करा। त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आपण जी आपल्या रोजच्या आयुष्यात काही काळजी घेतोय त्यात कधीकधी आपल्याकडून चुकाही होत आहेत, त्याविषयी सांगते। बाहेरून आणलेल्या वस्तू डिटर्जंटमध्ये भाज्या किंवा काही वस्तू ह्या डिटर्जंटमध्ये धुण्यापेक्षा किंवा त्याला सॅनिटायझर करणं हे चुकीचं आहे। त्यापेक्षा तुम्ही नळाखाली वाहत्या पाण्याखाली धुवा। मिठाच्या पाण्यामध्ये बुडवा आणि त्यानंतर खाली नळाच्या पाण्याखाली त्या पुन्हा एकदा धुवा।
भाज्या सॅनिटायझर डिटर्जंट वापरून धुतल्यामुळे त्याचा उलट दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे मिठाचं पाणी आणि वाहत्या नळाचं वाहतं पाणी, हे झालं थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि काय काळजी घ्यायला हवी यासाठी. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.